नमस्कार, आपण आज श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 8व्या भागातील 6व्या लेखाचं वाचन करणार आहोत. लेखाचं नाव आहे गुन्हेगार. गुन्हेगार हा समाजाला, सामान्य जनतेला हानिकारक ठरणारा घटक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समाज आपल्यात कधीच सामावून घेत नाही. समाजाला या लोकांचा नेहमीच त्रास होतो, नुकसान सोसावं लागतं. त्यामुळे या लोकांसाठी कारागृह बनवण्यात आली आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती हा मनुष्यातला दोष आहे, तो एखाद्या रोगापेक्षाही भयंकर आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या सहवासात राहून इतरही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीनेच वागायला लागतात. त्यामुळे हे गुन्हेगार आत्मघात तर करून घेतातच, परंतु समाजातील इतर लोकांचंही नुकसान करतात. गुन्हेगारीमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक उपजतच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, दुसरे परिस्थितीने गांजल्याने गुन्हेगार बनतात. उपजतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये गुन्हेगारीला प्रवृत्त होण्यासाठी त्यांच्या पालकांचा अधिक सहभाग असतो. मनुष्य चांगले संस्कार केल्याने निश्चितच चांगले वर्तन करायला लागतो, चांगला वागायला लागतो. आपल्या मुलात किंवा आपल्या पाल्यात दोष आहेत किंवा त्याला योग्य मित्रांची संगत नाही, तो ज्या परिवारात किंवा परिस्थितीत वाढतो तिथं केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचं वातावरण आहे का हे पाहण्याचं काम नेहमी मुलांच्या जन्मदात्याचं असतं. आपण वृक्ष कसा लावतो आणि तो कसा वाढवतो यावरच त्याची वाढ कशी होणार हे अवलंबून असतं. अगदी त्याच पद्धतीने मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचं संगोपन आपण कशा पद्धतीने करतो आणि त्यांना कसं वाढवतो यावरच त्यांचं भवितव्य ठरत असतं. मुलांना सांभाळण्याची, त्यांना वाढवण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जर तुमच्यात क्षमता नसेल तर तुम्ही एकतर त्यांना जन्मच देऊ नका. कितीही असहाय्य परिस्थितीत मुलांना जन्म दिला तर त्यांच्या संगोपनासाठी जीवाचं रान करण्याची तयारी ठेवा. त्या मुलांना बालपणात चांगल्या सज्जन लोकांचा सहवास कसा घडेल याकडे काटेकोरपणाने लक्ष द्या, तरच ती मुलं भविष्यात सन्मानाने जीवन जगू शकतील. अनेकदा गुन्हेगारीत सराईत होऊन गेलेल्या लोकांनाच प्रपंचाचा मोह आवरत नाही. ही माणसं स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीने जगत असतातच, परंतु आपल्या वारसांना, आपल्या कुटुंबियांना देखील गुन्हेगारी क्षेत्रात गुन्हे करायला प्रोत्साहन देतात. हा शुद्ध मूर्खपणा आहे, वेडेपणा आहे. तुम्ही चोऱ्या करून, अन्याय करून, अत्याचार करून जीवन जगायचं आणि तेच जीवन सुखाचं, समाधानाचं मानून आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनाही त्याच पद्धतीने जगायला प्रवृत्त करायचं. याच्यासारखा मूर्खपणा दुसरा असूच शकत नाही. अर्थात गुन्हेगारीत येणारा मनुष्य हा स्वतःच मूर्ख असतो. त्याला चांगल्या वाईटातला फरक जर कळला असता तर तो गुन्हेगारीत घुसलाच नसता. तोही सभ्यतेनं जीवन जगला असता, त्यानेही कष्ट केले असते आणि त्या कष्टात सुख मानलं असतं. परंतु लोकांचा हव्यास आता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मनात असणारी लालसा त्यांना या गुन्हेगारी जगताकडे आकर्षित करत असते. जगात मोठं होण्यासाठी, सुखी समाधानी होण्यासाठी सामान्यपणे मनुष्यात कष्ट करण्याची व बुद्धीला चालना देण्याची क्षमता असावीच लागते. परंतु त्याचबरोबर नीती आणि अनितीतला फरक देखील समजण्याची पात्रता असावी लागते. तरच मनुष्य विचारपूर्वक या जगाच्या पाठीवर मोठा होऊ शकतो, महान होऊ शकतो. अनेक वेळा मोठं नाव मिळवण्याची, धन सत्ता मिळवण्याची लालसा मनात निर्माण होते. कारण प्रतिष्ठा, धन सत्ता ही सुखाची साधनं आहेत हे जगन्मान्य आहे. तरी देखील या गोष्टी नेहमी नीतीने मिळवणाऱ्याचाच समाजात प्रतिष्ठा, मान मिळत असतो. चोऱ्या, भ्रष्टाचार करून मनुष्य अनितीने पैसा आणि सत्ता तर मिळवू शकतो, परंतु त्याला समाज मान आणि प्रतिष्ठा नाही देऊ शकत. त्याच्यापेक्षा लोक रस्त्यावरच्या भिकाऱ्याला अधिक मान देतील, कारण तो निदान आपली असहाय्यता समाजात मान्य करून टाकतो आणि भीक मागायला लागतो. त्याला काही जण धुतकारू लागले तरी काही जण दान देतच असतात. परंतु चोऱ्या, लबाड्या, कुटील कारस्थानं करून धन व सत्ता हस्तगत करणाऱ्या लोकांबद्दल समाजाच्या मनात मान व प्रतिष्ठेची काडी मात्र भावना नसते. त्यांच्या या लबाडीच्या मोठेपणाला समोरासमोर जरी लोक मान देत असले तरी तो मान व ती प्रतिष्ठा क्षणिक असते, वरवरची असते, मनापासून ती कधीच असत नाही. पाठीमागे लोक यांना शिव्याच घालतात. असे लोक पांढरपेशी गुन्हेगार असतात हे लोकांना माहीत असतं.
म्हणूनच ते समोरासमोर कितीही आदरानं व नम्रतेने वागत असले तरी देखील पाठीमागे ते त्यांचा अनादरच करतात. शरीर बुद्धी यांना कष्ट न देता वाममार्गाने अनाचाराने काहीही मिळवू पाहणारा मनुष्य हा गुन्हेगारच असतो. लोकांना आपल्या ईश्वरदत्त हातापायांवर शरीरावर व बुद्धीवर फारसा भरोसा राहिलेला नाही, त्यामुळे हे लोक स्वतःवरच भरोसा ठेवू शकत नाही. या लोकांचं मनोधैर्य विचलित झालेलं असतं. कष्ट करून बुद्धी चालवून नीतिमत्तेचे अनेक लोक जगाच्या पाठीवर आश्चर्य वाटावं इतके मोठे झालेले पाहायला मिळतात व खऱ्या अर्थाने याच लोकांच्या जीवावर सारं जग चालत असतं. कारण ही माणसं जगाचा चेहरा मोहरा बदलतात. जगात जी काही चांगली कामं होतात, चांगले बदल होतात, ते केवळ या लोकांच्या जीवावरच होत असतात. आळशी चोर लबाड लोक तर केवळ या लोकांनी केलेल्या कष्टाच्या बळावरच वाममार्गाने आपलं जीवन जगत असतात. पालकांनी जसं पाल्याची काळजी घेऊन त्याला घडवलं पाहिजे, तसंच आपण देखील आपल्याला समज यायला लागताच स्वतःवर संस्कार करून स्वतःला घडवून आणायला पाहिजे. जगात जगण्याच्या केवळ दोनच पद्धती उपलब्ध आहेत. एक म्हणजे सन्मानाने जीवन जगणं आणि दुसरं म्हणजे दुराचाराने वाममार्गाने जीवन जगणं. यातून आपण नेहमी सन्मार्गाने जीवन जगण्याची निवड करून त्यासाठी धडपड केली पाहिजे. सन्मार्गाने जीवन जगणं तसं कठीण वाटतं, कष्टाचं वाटतं, जरा अवघड वाटतं, परंतु वाममार्गाने जीवन जगणारी माणसं देखील सुखाने जीवन जगतात असं काही नाही. हा सर्व आपल्या मनाचा खेळ असतो. एकदा कष्टाची सवय झाली, बुद्धी चालवण्याची सवय झाली की मग सदाचाराने जीवन जगण्यात काहीही अवघड वाटत नाही, त्यात फायदेच फायदे वाढून ठेवलेले असतात. एक तर अशा सन्मार्गाने जीवन जगणाऱ्या मनुष्याला कुणी त्याच्या कर्तव्यापासून अलिप्त करू शकत नाही, त्यात आडकाठी आणू शकत नाही. फार तर थोडेफार मत्सरी हितशत्रू कपटीपणाने विरोध करतील, त्यांना तो विरोध उघड उघड देखील करता येत नाही, कारण सदाचाराने जगणाऱ्या मनुष्याच्या पाठीशी सारं जग उभं असतं. परंतु वाममार्गाने दुराचाराने गुन्हेगारी प्रवृत्तीने जीवन जगणाऱ्या मनुष्याला जगातला प्रत्येक घटकच विरोध करत असतो. त्याला तशी कर्म कुणीही करू देत नाही व त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समाजातल्या कुठल्याच स्तरातील माणसं सहकार्य करत नाहीत, पाठिंबा देत नाहीत. या माणसांना माणसं गोळा करायची झाल्यास त्यांना लाच देऊन गोळा करावी लागतात. परंतु लाच घेऊन लाचार होणाऱ्या माणसांचं पाठबळ हे खूप क्षणिक आणि अशाश्वत असतं. सत्तेसाठी लाच देऊन निवडून येणाऱ्या नेत्यांचे मुखवटे समाजात उघड झाले की पुन्हा नाही ते सत्तेवर येऊ शकत आणि नाही महात्मे बनू शकत, कारण त्यांनी दिलेल्या लाचेमुळे लोकांची त्यांची लायकी त्याच वेळी ओळखलेली असते. अशा लाच देणाऱ्या लाचार पुढाऱ्यांना एकतर समाज शक्यतो निवडणुकीच्या वेळीच त्यांची लायकी दाखवून देतात किंवा नंतर विरोधक तरी त्यांना त्यांची जागा दाखवून देतात. आज जगात असं कुठलंही क्षेत्र राहिलेलं नाही जिथे नीतिमत्ता सोडून जगायला गुन्हेगारीला लोक प्रवृत्त होत नाहीत. समाजात चांगल्या व वाईट अशा दोन्हीही प्रवृत्तींचं अस्तित्व हे नेहमीच आहे, परंतु दुष्ट प्रवृत्तींचं प्राबल्य वाढलं की गुन्हेगारी देखील वाढायला सुरुवात होते. लोकांना आता एकमेकांची अडवणूक गांजवणूक करून लुबाडण्यात विकृत आनंद घेण्याची जी सवय झाली आहे ती या संपूर्ण जगाला ताप बनून गेली आहे. आज सर्वत्र वाममार्गाचं दुराचाराचं प्राबल्य जिकडे तिकडे फोफावत चाललेलं दिसत आहे. त्यामुळे हा दुराचाराचा प्रभाव मानवी जीवनाला कलंक फासत आहे. सन्मार्गाने जीवन जगणाऱ्यांसाठी तो ताप बनून गेला आहे. म्हणूनच जगाच्या पाठीवरून जर या गुन्हेगारीचं दुष्प्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर त्यासाठी मुळातूनच लोकांवर सुसंस्कार करणं, त्यांना सन्मार्गाला लावणं गरजेचं आहे. येणाऱ्या पिढीवर जर आत्तापासूनच हे सुसंस्कार करण्याचा विडा मागच्या पिढीने उचलला तर ही गोष्ट देखील मनुष्याच्या हाताबाहेरची नाही. लोक जोपर्यंत चंगळवादाच्या संयमाने बाहेर पडू शकत नाहीत तोपर्यंत मात्र ही गोष्ट साध्य होणं शक्य नाही. प्रत्येक व्यक्तीने सन्मार्गाने जीवन जगण्याचा विडा मनापासून उचलायला हवा. खोटं बोलणं, चोरी करणं, भ्रष्टाचार करणं यापासून लोक दूर झाले तर कितीतरी गुन्हेगारी आपोआपच कमी होऊन जाईल.
शिवाय जगात वासनांवर विजय मिळवायला शिकलं तर उरली सुरली गुन्हेगारी सुद्धा संपून जाईल। त्यासाठी फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। ज्यानं आपल्यापासून सुरुवात केली त्यानं जग बदलायला सुरुवात केली हे निश्चित। जगातल्या प्रत्येक मनुष्यानं केवळ स्वतः बदलण्याचा अवकाश आहे। या धरणीवरून निश्चितच या गुन्हेगारीचं म्हणजेच दुराचाराचं समूळ उच्चाटन तत्काळ होऊन जाईल। मग लोकांना दिसून येईल की खरं सुख चंगळवादात आहे की साधं सुधं जीवन जगण्यात आहे। फक्त मनामनात ही इच्छा जगण्याचाच अवकाश मात्र आहे। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा। धन्यवाद।